रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आलिया ड्रेस नायरा ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगलीत जोरदार पावसाने एंट्री मारल्याने शहरात दिवाळी निमित्त महापालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू केलेल्या दिवाळी उत्सवात चहूबाजूनं पाणी शिरल्यानं विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने याची नुकसान भरपाई महानगरपालिकेने द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी केली आहे सांगली शहरातील रस्त्यावर आणि रस्त्याकडेला बसून दिवाळी काळात व्यवसाय करणाऱ्या शेकडो विक्रेत्यांना वाहतुकीच्या आणि पार्किंगच्या कारणास्तव महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर जागा उपलब्ध करून देऊन माफक शुल्क आकारणी करून स्टॉल उपलब्ध करून दिले होते या ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला असतानाच आज अचानक पावसानं जोरदार एंट्री केल्यानं सर्व बाजूंनी पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये शिरलं त्यामुळे विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली यामध्ये विक्रेत्यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालंय यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी तात्काळ भेट देऊन विक्रेत्यांना दिलासा देत झालेल्या नुकसानीची जबाबदारी घेऊन महानगरपालिकेने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेने जे रोडवरचे बसणारे जे व्यापारी आहेत त्यांचं इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये स्टॉल दिवाळीनिमित्त भरवण्यात आला होता आज अवकाळी पावसामुळे या स्टॉलधारकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले हे स्टॉलधारक आहेत हे गोरगरीब असल्यामुळे त्यांचं इथं आतोनात हाल झाला आणि त्यांचं नुकसान झालं आहे तर याची तात्काळ सांगली महापालिकेचे आयुक्त साहेब सुनील पवार साहेबांनी यांनी लवकरात लवकर इथे जागेवर येऊन पाहणी करून या स्टॉलधारकांची लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे